नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो आपला आयकरबाबतचा आहे, इन्कम टॅक्स। आता इन्कम टॅक्स 2022-23 असाइनमेंट, सॉरी 2023-24 असाइनमेंट इयर 2024-25 याबाबतची माहिती पाहू। तर या अनुषंगाने आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या आहे। जे DCPH कर्मचारी आहे त्यांची NPH जी अमाऊंट आहे ती ATCC 1B येते किंवा नाही याबद्दल पाहायचं आहे, आणि 7Pचं जे कॅल्क्युलेशन म्हणजे आपलं इन्कम टॅक्सच्या बाबतीत जे आपलं कॅल्क्युलेशन आहे तर ते कॅल्क्युलेशन आपण 2023-24 पाहूया। तर याकरता आपण एक्सेलची सीट केलेली आहे। तर सुरुवातीला आपण एक्सेलचे सीट पाहूया, आणि यासोबत आपण जे एक्सेलची सीट केली आणि इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला जे सीट आहे याची टॅली होते का नाही हे पण आपण पाहूया। तर आता सुरुवातीला आपण एक एक्सेलची सीट पाहूया। आता 1/4/2023 ते 31/3/2024 या कालावधीची सीट आहे। तर यामध्ये आपलं ऑफिसचं नाव, डिटेल्स भरायचं, कर्मचाऱ्याचे डिटेल्स भरायचे, सर्व भरायचे, आणि जे काही होईल तिथे आपण येते याप्रमाणे हे सर्व पाहून घ्यायचं। याच्यावर किती आहे DCPH कर्मचारी। आता आपण दोन सीट केलेलं आहे, एक GPFची सीट केली आहे आणि एक DCPH ची। त्याच्यामुळे आता इथं DCPH चं इथं नो येईल ते GPFचे। तर याप्रमाणे आपली ही सीट आलेली आहे, आणि याप्रमाणे जे माहिती असेल ती इथं भरायची, आणि अदर रिक्वायरी जर असेल तर आपली इथं टाकायची। तर याप्रमाणे आपल्याला इनपुट डाटा भरायचा आहे। इनपुट डाटा भरल्यानंतर तुमची ही सीट तयार होईल। तर यामध्ये एक लक्षात घ्यायचं, आता तुमचे जे काही 7व्या वेतनाचा हप्ता राहील किंवा जे काही DARS मिळेल वगैरे, तर हे या ठिकाणी टाकायचं। आता एक लक्षात अजून गोष्ट घ्यायचं, जर आपल्याला याच्यामध्ये HRA अंडर सेक्शन 10 जर आपल्याला बेनिफिट घ्यायचा असेल तर तेव्हा आपण काय करतो, बेसिक आणि DA। तर आता DAमध्ये DA arrears पण घ्यायचा, म्हणजे जर DA arrears आलं असेल तर ते पाहायचं। समजा एवढं आपण जिथं पावती जोडत असू घर भाड्याची, तर तेव्हा फक्त हे लक्षात ठेवायचं। बाकी फॉर्म्युले आपण बरोबर केलेले आहे, तर त्याप्रमाणे हे केलेलं आहे। आणि अदर्स काय असेल ते अदर टाकायचं। आणि खालच्या ठिकाणी इथे SBAचं जर बाहेरून असेल, म्हणजे ऑफिसच्या व्यतिरिक्त जर कर्मचाऱ्यांनी भरला असेल तर इथे ॲडव्हान्स टाकायचा आणि इथे इंटरेस्ट टाकायचा, आणि अदर काही इन्कम असेल तर याच्यामध्ये टाकून द्यायचं। त्याप्रमाणे काय होईल, आपला हा फॉर्म आय तयार होईल। तर हा आय फॉर्म पूर्ण तयार झाल्यानंतर आता आपण दोन फॉर्म इथे तयार होईल, एक आय फॉर्ममध्ये जुन्याप्रमाणे आणि एक नवीनप्रमाणे, आणि याच्यासोबत फॉर्म 16 पण तयार होईल। तर आपण फॉर्म 16 सध्या नाही पाहू, आणि असंच आपण 2022-23 जी साईड आहे सीट आहे ती पण अशीच केलेली आहे। तर आता हे झालं का याच्याप्रमाणे हे बघू। तर आता आपण इथले हा अमाऊंट हे केलं फक्त मी इथं डायरेक्ट आपण समजायसाठी टाकले 1,50,050 याच्यामध्ये टाकली, आणि हीच अमाऊंट आपण न्यू रिझ्यूममध्ये पण टाकली 1,50,050। तर आता काय होते आपण दोघांच्या याच्यात पाहूया काय होते, तर किती टॅक्स लागते। तर आता हे आपण वेबसाईटला येऊ। आपल्या ह्या वेबसाईटला आल्यानंतर इथे जेव्हा आपण क्लिक करू, आपल्या वेबसाईटचं नाव आपल्याला माहीतच आहे pramodpuri.com, कारण की आपला ब्लॉगसुद्धा पण आहे आणि वेबसाईट पण आहे, दोन्ही पण आहे। आता इथे आल्यानंतर आपल्याला बघा हे इथे सर्व इन्कम टॅक्सची जे सीट आहे ते GPFची मिळेल, DCPH ची मिळेल, मागच्या वर्षीचं जे इन्कम टॅक्सची सीट आहे ती आपल्याला इथे मिळेल, इन्कम टॅक्सचे टॅक्स कॅल्क्युलेशन जे आहे आता मी दाखवणार आहे हे पण आपण या ठिकाणी बजेटमध्ये काय म्हटलं होतं 23-24 ते पण आपल्याला इथं पाहता येईल। आणि हे सर्क्युलर 3 दिलेलं आहे, तर हे एवढं आपल्याला याच्यामधून वेबसाईटमधून घ्यायचं आहे। तर आता याच्याबद्दल आपण एक एक बघूया। आता सर्वप्रथम मी आपल्याला कॅल्क्युलेशन आपण नंतर टॅली करू, पहिले आपल्याला एक्सेल सीटच्या अनुषंगाने आपण एक माहिती घेऊया। DCPH ची सीट ओपन करू, हे DCPH ची आहे, यामध्ये आपण पूर्ण हे भरलेलं आहे, DCPH इथे यस केलेलं आहे,
डिटेल्स वगैरे आलेले आहेत. आता बघा इथे आपल्याला ही जी कॉन्ट्रीब्युशन जी दिलेली आहे ते आपण दोनच घेतलेलं आहे. जर अरियस डी अरियस वगैरे असेल किंवा बेसिक अरियस असेल तर याच्यामध्ये इथे ॲड करायचं, एवढंच लक्षात घ्यायचं. आता यांचा जो फॉर्म आहे तो आपण तयार करूया. आता याच्यामध्ये बघा एक लक्षात घ्या, सर्वांचा जो प्रॉब्लेम आहे आणि बरेचसे याच्यावर व्हिडिओ वगैरे आलेले आहे, परंतु जे व्हिडिओ आपण पाहत आहात ते आणि ऑफिसचं वर्किंग हे आपल्याला समजून सांगतो. आता ATCC 1D जे 1.5 लाखाच्या मर्यादेत जी अमाऊंट येते ती ही आलेली आहे, जी कर्मचाऱ्याची 10% आहे. आणि दुसरी जी आलेली आहे ATCC D2 तर ही 14%. आपल्याला 14% पूर्ण जे काही आपली तर DCPची अमाऊंट येईल 14% ही पूर्ण आपलं कपात होईल. आणि याच्यामध्ये जे आपलं बाकीचं अदर असेल तर हे सर्व मिळून आपल्याला 1.5 लाखापर्यंत होईल. तर आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं का बा ही जी 2.74 आहे तर याच्यामधली म्हणजेच 1,13,000 आपण 50,000 इथे घ्यायचं आणि आपण इन्कम टॅक्समध्ये सूट घ्यायची. परंतु हे कर्मचाऱ्याच्या बाबतीत बरोबर आहे, परंतु ॲज अ DDO म्हणून तुम्हाला या ठिकाणी घेता येणार नाही, कारण की या ठिकाणी ATCC D1B हा एक टॅब आहे, म्हणजे हा एक नियम आहे. तर ह्या नियमामध्ये म्हणजे आपण काय करतो ATCC 1 ची अमाऊंट 1B टाकू शकणार नाही, कारण की प्रत्येकाचे कंपार्टमेंट आहे, त्या कंपार्टमेंटमध्येच करावं लागेल. तर असं नाही का नाही तर 1ची आपण इथे 2 पण 2 टाकू शकतो, कारण की बाबा इथं जर आपल्याला पूर्णशी आहे तर बा हे आता जसं ही आपलं म्हणणं असेल का ATCC 1B टाका इथली अमाऊंट, तर असंच अजून एक दुसरा म्हणू शकते बा इथली अमाऊंट तुम्ही इथे मला होऊन नाही आली, आता समजा मला याच्यापेक्षा आता 1,13,000 पूर्ण इथे टाका असं आपण म्हणू शकतो. पण असं आपल्याला करता येणार नाही, प्रत्येकाचे कंपार्टमेंट ठरलेले आहे त्याप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर त्याच्यामुळे ATCC 1B हे स्प्लिट करता येणार नाही, 1.13 आपल्याला इथं 50,000 याच्यातले कमी करून करता येणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं. आता याच्याबद्दल मी तुम्हाला पुरावे सांगतो काय आहे. तर आता वेबसाईटला तुम्हाला सर्व इकडे मिळेल का बा तुम्हाला इथली अमाऊंट याच्यामध्ये टाकता येते, परंतु हे कर्मचाऱ्याला टाकता येते. तुम्ही जेव्हा रिटर्न भराल तेव्हा आपल्याला टाकता येईल, परंतु ॲज अ DDO म्हणून DDOला असं करता येणार नाही. आता हे बघू याच्यात काय म्हणते. तर आता एक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डचा एक हे होता, त्याच्यामधून मी माहिती घेतली. तर याच्यामध्ये पण बघा तुम्हाला इथे कुठेही स्पीडबद्दल बदललेलं नाही आहे, ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन आहे, ॲडिशनल डिडक्शन म्हणते याला, ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन, किंवा याला अजून एक शब्द आहे व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन. तर हे जर असेल तरच आपल्याला याच्यामध्ये इथं बेनिफिट मिळेल, स्पीड होणार नाही. तर याच्यामध्ये बघा द डिडक्शन ऑफ 1500 इट विल बी नॉट बी अवेलेबल आउट ऑफ द याच्यामधून तुम्हाला याच्यामधून घेता येणार नाही, बरोबर आहे. तर हे एक आपल्याला इथे हे ऑफिसचं आहे ॲज अ DDO म्हणून तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये मिळेल. आता एक दुसरा एक लेटर तुम्हाला मिळेल एक माहिती ज्या अधिकारात घेतलेलं आहे, तर यामध्ये असं म्हटलेलं आहे का तुम्हाला ही अमाऊंट 1 मधून 1B घेता येईल. परंतु हे आणि अजून एक पत्र आहे नेटवर्क येत घेता येईल, परंतु DDO म्हणून DDOला नाही करता येणार, हे फक्त कर्मचाऱ्याला करता येईल आणि ते रिटर्नच्या वेळेस, हे एवढं लक्षात घ्या. नाही तर म्हणाल का बा इथे म्हणून राहिले का बा देता येते, तर आपल्याला हे एवढं लक्षात घ्यायचं आहे ॲज अ DDO म्हणून. आता आपण इन्कम टॅक्सच्या आता सीटबद्दल कॅल्क्युलेशनबद्दल आपण बघूया. मागच्या वर्षीचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि यावर्षीचं, तर आता या वर्षामध्ये म्हणजे फायनान्शियल इयर 2023-24 काय होत आहे ते बघू आपण. तर याच्यामध्ये काय होणार आहे का जुना जो स्लॅब होता तर जुन्या स्लॅबमध्ये आपल्याला जे आधीचं डिडक्शन व्हायचं म्हणजे ओल्डमध्ये, तर ते आपलं पूर्ण ओल्डमधलं जसच्या तसं होईल. फक्त याच्यामध्ये 5 लाखापर्यंतच तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शनचं जे आपलं इन्कम टॅक्स लागणार नाही 5 लाखापर्यंत, तो 5चाच होईल, 7चा याच्यामध्ये नाही आहे, 7चा न्यू रिझममध्ये आहे. तर त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन आपल्याला 5 लाखापर्यंतच आहे, 5 लाखानंतर म्हणजे 2.5-2.5 टप्प्यामध्ये आहे, 2.5 लाखाच्या 5 लाखाच्या या टप्प्यामध्ये आहे. तर सुरुवातीला आपलं 3 लाख 3 लाख 6 हजार हा इथे लागू होणार नाही जुन्याला, परंतु न्यू रिझिमकरिता
न्यू रिज्यूम करता हे जे 8% आलेले आहे 3 लाख 3 लाखाच्या पटीमध्ये आलेलं आहे 3 लाख 6 लाख 9 लाख 12 लाख 15 लाख आणि त्याच्यावर तर याप्रमाणे हे असं आलेलं आहे. तर आता आपल्याला एक बघायचं आपण कॅल्क्युलेशन बघू काय बरोबर आहे आणि कसं आहे. तर आता काय करू आपण हा फॉर्म आहे आपण काय करतो या ठिकाणी आपण 15 लाख आपलं अमाऊंट होतं 15 लाखाचं काय झालेलं आहे ते बघू. 15 लाखात 50,000 स्टँडर्ड डिडक्शन गेल्यानंतर म्हणजे काय होईल का 15 लाखाला 15 लाखाला इन्कम टॅक्स किती पडते हे पाहू. तर आपल्या याच्याप्रमाणे जुन्या स्लॅबला आपल्याला पडते 2,73,000. आता हे 2,73,000 आपले बरोबर आहे का नाही हे आपण इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला पाहू. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला काय करायचं इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेटर येईल इथे आणि हे टॅक्स कॅल्क्युलेटरमध्ये आपण 15,50,000 अमाऊंट टाकली. तर 50 लाख टाकल्यानंतर काय होत आहे का ओल्ड रिजिममध्ये काय केलं आहे यांनी ही अशीच अमाऊंट आलेली आहे. दोन्हीकडे स्टँडर्ड डिडक्शन आलेलं आहे आणि इन्कममध्ये 15 लाख आलेलं आहे दोन्हीकडे 15 लाख. तर 15 लाखाचं जे कॅल्क्युलेशन होत आहे ते होत आहे 2,62,500 जुन्याप्रमाणे. तर आता आपली एक्सेल शीट काय म्हणते बघू 2,62,500 हे आपलं टॅली झालं 2,62,500 आणि इकडे होते 1,50,000 न्यू रिजन हे आपलं 1,50,000 म्हणजे ह्या याची एक्सेलची सीट आपली सध्या इन्कम टॅक्ससोबत टॅली आहे. आता आपण म्हणाल की बा हे काय आपण दुसरी अमाऊंट टाकूया इथं आपण 17,70,000 ठीक आहे 17,70,000 टाकली. आता याचं एवढी अमाऊंट येते का आपण बघू 17,70,000 एवढं आली आपलं जुळते काय सतरा लाख सत्तर हजार आपण अमाऊंट घेतली न्यू रिजिममध्ये आणि किती येऊ 17,70,000 येत आहे 3,43,500 एक मिनिट 17,70,050,000 येईल मायनस करून आपण इथे डायरेक्ट करतो ना म्हणजे 17,20 येईल इथे हां 3,28,500 आणि इकडे 2,16 हे 2,16 म्हणजे आपली एक्सेलची शीट ही टॅली आहे सध्या या वेबसाईटवर हे जी दिलेलं आहे त्याप्रमाणे आणि हे पण सीट आपल्याला याची लिंक पण दिलेली आहे हे सर्व इथं भरून बघायचं कसं होतं तर आपण हे सर्व पाहता 23-24 बरोबर आहे. तर ते याच्याप्रमाणे हे आपल्याला इथे पाहायचं आहे हे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला आपण कुठे हे करत नाही. आता आपल्याला एक इन्कम टॅक्समधला एक मुद्दा सांगतो हे तर आपल्याला माहीत आहे का बा ही फक्त 5 लाखाची जी सूट आहे ते जुन्या रिजिमला आहे आणि नवीनला 7 लाखाची आहे म्हणजे 7 लाख नवीन याला झालेलं नाही आहे आणि याच्यामध्ये कॅल्क्युलेशन दिलेलं आहे कसं राहील तर 5%, 10%, 15%, 20% आणि 30% म्हणजे एक जो 25% स्लॅब होता तो इथून काढलेला आहे. आता याच्यातलं एक महत्त्वाचं एक अजून एक होतं स्टँडर्ड डिडक्शनच्या बाबतीत. तर स्टँडर्ड डिडक्शनच्या बाबतीत काय होतं का न्यू टॅक्स रिजिममध्ये जे म्हटलं होतं यांनी तर बा 15 लाख और मोर तर एवढ्या यांना काय होते 52,000 हे यांना फायदा होईल. तर हे फक्त आपल्याला फायदा होईल एवढं सांगितलेलं आहे की बा जुन्या याच्याप्रमाणे जर आपण घेतलं असतं आणि नवीनप्रमाणे घेतलं असतं तर आपल्याला किती हे झालं असतं. तर हे 15,50,052 कसा डिफरन्स होते तो आपल्याला दाखवतो मी. म्हणजे हे 52,500 सूटची अमाऊंट नाही आहे फक्त 50,000 सूटची अमाऊंट आहे. फक्त ही अमाऊंट आपल्याला 52,000 इफेक्ट कसा पडते हे या ठिकाणी दाखवते. तर बघा आता आता आपण जर मागची जी सीट आपण घेतली असती आणि हे नवीन न्यू रिजिमची तर यामध्ये आपल्याला ही जी अमाऊंट येत आहे आपल्याला नेट 2,16 येत आहे आपल्याला हे 17,70,000
आणि आता आपल्याला ओल्डची सीट घ्यावं लागेल. ओल्ड सीट आपण पाहू. मी सीट काढतो तोपर्यंत पॉज करतो. आता आपण याचा जो अर्थ आहे तो पाहूया का बा 15,50,000 किंवा त्याच्या वर असेल तर 52,000 कसा प्रॉफिट येते किंवा दिसते ते बघा. एक्सेलच्या माध्यमातून सांगू आपण. ही सीट आहे आपली 22-23 ची. तर आता 22-23 ला काय होतं, 15 लाख जे उत्पन्न होतं तर 15 लाखाचं उत्पन्नमधून 50,000 स्टँडर्ड डिडक्शन केलं म्हणजे 15 लाख झाले. तर 15 लाखाचं होत आहे 1.5 लाख, बरोबर आहे. आणि दुसरी ही सीट आहे आपली, याच्यामध्ये न्यूरिजीमध्ये 15,50,000 होतं कारण की स्टँडर्ड डिडक्शन होत नव्हतं. तर त्याच्यामुळे इथं ते जो टॅक्स पडायचा तो लाख पडायचा 2,02,500. म्हणजेच मग आता इथे काय होत आहे, या जर सीटमध्ये आलो आपण तर 2,02,000 आणि हे 1.5 लाख याच्यातून जर आपण वजा केलं तर काय होत आहे 52,500. तर हा डिफरन्स आहे तो 52,500 चा. तर हे एक लक्षात ठेवा का याच्यामध्ये जे म्हटलेलं 52,500 म्हणजे 52,500 वगैरे स्टँडर्ड डिडक्शन डिडक्ट नाही करायचं आहे, आपल्याला 50,000च करायचं आहे. फक्त यांनी सांगितलं 15,50,000च्या वर जर असेल तर 52,000 यांना बेनिफिट मिळेल. तर हा असा बेनिफिट मिळेल तर हा यामध्ये आपण एक्सेलच्या सीटमध्ये आपण सांगितलेला आहे. तर याप्रमाणे आपलं हे सर्व झालं. ही इन्कम टॅक्सच्या ETCC 1B बद्दल मी बराच इथं हे केलेलं आहे, याचा अभ्यास पण केलेला आहे आणि व्हिडिओ पण भरपूर आहे. तर भरपूर लोक स्प्लिट म्हणतात परंतु DDO म्हणून स्प्लिट करता येणार नाही. हे सर्व एकदा पाहून गेलं आपण, आपली खात्री इथून पटून जाईल काय आहे. तर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला पण पाहून घ्यायचं आणि हे कॅल्क्युलेटर पण हे आपण लिंकमध्ये देतो, त्याच्यामुळे हे सर्व पाहून घ्या आणि याप्रमाणे आपला सर्व जो काही इन्कम टॅक्स असेल तर तो पाहून घ्या. आणि आपल्या वेबसाईटला हे वेळोवेळी आपण हे देतच राहतो तर त्याच्यामुळे इन्कम टॅक्सचं जे आहे आयकर हे, तर आयकरच्या टॅबमध्ये तुम्हाला सर्व आयकरचं हे मिळून जाईल. आणि आता एक अजून एक करायचं का, ज्यांनी SBI घेतलेलं आहे आणि SBI घेऊन त्यांचं व्याज सुरू नाही, हे फक्त मुद्दल चालू आहे, तर अशा लोकांना जर ते बेनिफिट घ्यायचं असेल तर ॲक्वायर्ड इंटरेस्ट म्हणून एक आपलं ह्या माहिती दिलेली आहे याच्यामध्ये, त्याच्यानुसार आपण ते करून घ्यायचं. ॲक्वायर्ड तर याच्याप्रमाणे आपण जर आपल्याला व्याजाचं गणना करायची असेल तर याच्याप्रमाणे करून घ्यायची. कारण की कसं होणार आहे, पुढे चालून हा ओल्ड स्लॅब जो आहे तो बहुतेक बंदच होणार आहे, 1-2 वर्षात होईल. तर त्याच्यामुळे आपलं तेव्हा व्याज सुरू होईल. तर असं न करता आता व्याजाचा जो काही तुम्हाला बेनिफिट घेता असेल येत असेल तर तो घेऊन घ्यायचा. म्हणजे काय होईल, आपल्याला जे काही तुमचं व्याज होईल जुन्या स्लॅबमध्ये जर असेल तर इंटरेस्टचं याच्यात इथे आपण इंटरेस्ट टाकायचा. म्हणजे हे ॲक्वायर्ड इंटरेस्ट म्हणून आहे, याच्यामध्ये हा फॉर्म्युला पाहून घ्यायचं कसं आहे तर याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे आपण जर व्याज घेतलं तर काय होईल, आपल्याला टॅक्स पग आता कसं होईल या ठिकाणी. आता असं समजू इथे हे सम होती इथे बरं, हे 15 लाख होते असं समजू आपण इथे. हां, मॅन्युअल टाकलेलं आता मी सर्व फॉर्म्युले हे केलेले डिस्टर्ब. ओके, तर इथे जर तुम्ही इथे घेतलं समजा म्हणजे 2 लाखापर्यंत जर व्याज असेल तर आपलं 60-70,000 रुपये इन्कम टॅक्स कमी होऊन जाईल. तर इथे घ्यायचं आपण जर असेल तर. आणि पुढे पाहू काय, तर आता सध्या ॲक्वायर्ड इंटरेस्ट घेऊन घ्यायचं जोपर्यंत ही स्कीम चालू आहे ओल्डची. पुढे चालून आपल्याला बेनिफिट मिळणार नाही, त्यामुळे आपण बेनिफिटच्या न थांबता आता सध्या बेनिफिट घेऊन घ्यायचा. म्हटलं हे समजून सांगतो कसं आहे तर, एक सेकंड ही आहे सीट बंद करतो कारण की आता सर्व त्याच्यात माहिती भरली आहे तर ते सर्व चुकलेलं आहे. बघा, हे आपली इन्कम टॅक्सची वेबसाईट.
यामध्ये आपण जीपीएफचं फाइल डाउनलोड करून घेऊ. इनेबल करायचं आहे फॉर्म. बघा आता यांना 8 लाखाचे ज्याप्रमाणे टॅक्स पडून राहिलेला आहे 49,000. तर आता इथे आपण जर आपल्याला 1.5 लाख जरी आपल्याला झाला, 1.5 लाख व्याज असेल, तरी बघा हे आपलं एकदम अमाऊंट आली 19,000 ला, बरोबर आहे. आणि हे जर 2 लाख असतं तर टॅक्स लागला नसता. तर हे पाहून घ्यायचं आणि याप्रमाणे आपले कॅल्क्युलेशन करायचे. माझ्या माहितीप्रमाणे हे तुम्ही हा जो ॲक्वायर्ड इंटरेस्टचा फायदा आहे हा घ्या. पुढे काही सांगता येत नाही, आता सध्या घेऊन मोकळे होऊन जा. तर याप्रमाणे हे आपलं सर्व या ठिकाणी मिळून जाईल आपल्याला, इन्कम टॅक्स वगैरे सर्व. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.